एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे ब्रेक नंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नुकताच 56वा महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य पुरस्कार सोहळा पार पडला. हा सोहळा मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक मराठी कलाकारांनी या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. मराठी कलाकारांसोबत हिंदी कलाकारांनीही या कार्यक्रमामध्ये सहभाग दर्शवलाय. मिस्टर जॉन बेली यांच्या हातून विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. खरंतर मला असं वाटतं की महाराष्ट्रातच काय तर देशात जो पहिला सिनेमा झाला तो मराठीत झाला. सो इथपासूनच आपला वारसा जो ज्याची सुरुवात झाली आहे त्याला आज आय थिंक एक बेंचमार्क ह्याच्यासाठी मिळाला आहे, कारण आपण मराठी माणसांनीच नाही तर सगळ्यांनीच मिळून एक सुंदर प्लॅटफॉर्म बनवला आहे. चांगल्या चांगल्या चांगले सब्जेक्ट्स पुढे येत आहेत आणि ते एक्नॉलेजही होत आहेत. मराठी भाषा एक्नॉलेज होतीये आणि मराठी माणसंसुद्धा एक्नॉलेज होत आहेत, फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरातच नाही तर जगभरातसुद्धा. सो मला असं वाटतं ही फक्त एक सुरुवात आहे. आता महाराष्ट्र स्टेट अवॉर्ड्स जे आहे हे दिवसेंदिवस मोठमोठं होत चाललेलं आहे, भव्य दिव्य असं. आणि यावर्षी मला वाटतं खऱ्या अर्थाने ते त्याला एक ग्लोबल असा एक हे लाभला पाहुणं. आणि ऑस्कर म्हणजे सर्वोच्च अवॉर्ड असं मानलं जातं जगातलं. आणि त्या अकॅडमी अवॉर्ड्सचे अध्यक्ष जेव्हा आमच्या सोहळ्याला येतात तेव्हा मला वाटतं तो एक राजसोहळा होऊन जातो. आणि याच्याबद्दल मी एक मराठी चित्रपटसृष्टीचा एक भाग आहे याचा मला अतिशय आनंद होतो आहे. एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे.